असोत सुंदर संपन्न के महाप्रिय अमुदाए तो महाराज देश प्रिय अमुदाए तो महाराज देश गगन भेदी गिरी बिन अनुनत जिथे हुने आकांक्षा पुरति जिथे गगन ठेंगणे अटके वरी दे फिलता तुरगी जल पिणे तेथ अड़े काय जला शयन दाविणे पौरुषासी अटक गमे तेथ दुस्सहा प्रिय अमुता एक महाराज देश प्रिय अमुता एक महाराज देश निक्रम वैदाग्य एक दागी नांदती सरिपटका भगवाधे डाही डोलती धर्मराज कारण समवेत चालती शक्ति युक्ति एक वटुनि कार्य साधिती पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश नित मराठ्यां देहे श्रवणी मुखी असो स्फूर्ति दीप्ति तुति देत अंतरी ठसो वचन लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनिवसो देह पड़ो तत्कारणी असो स्पृहा प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश प्रिय अमुता एक महाराष्ट्र देश तोरणगड पावसाने गारठला होता खालचा तोरणगाव झोपला होता गावा शेजारील रुहरेश्वराच्या देवालयात मात्र एक एकतारी वाला हुशार हुशार भाईनो हुशार हुशार भाईनो हुशार अवज्ञान अताव खबरदार हुशार भाईनो हुशार अवज्ञान अताव खबरदार हुशार भाईनो हुशार काळू की पडत्या ती फार काळू की पडत्या ती फार एकासी एक दिसना एकासी एक दिसना मी सारी रात जागतो मी सारी रात जागतो अठरा महलाची खबर घेतो साई नजरे राखतो मनी धरी तो साई नजरे राखतो मनी धरी तो हुशार हुशार भाईनो हुशार अवज्ञान असाव खबरदार हुशार भाईनो हुशार अवज्ञान असाव खबरदार हुशार भाईनो हुशार हर जागा सरूपी जागा हर जागा हर जागा सरूपी जागा मुक्तीचा सोळा भोगा कर्म कर्मंगा कर्म कर्मंगा लाभो जीने जावे कर्म कर्मंगा लाभो जीने जावे Thank you.
खबरदार हुशियार बाईनो हुशियार अवज्ञानी असाब खबरदार हुशियार बाईनो हुशियार हुशियार कौन है बाबा भक्त सकालिया जय भवानी जय महाराष्ट्र बाकीचे मागल्या वाटेने कवात गेल्यात कोण आहे बाबा भक्त सकाळी या जय भवानी जय महाराष्ट्र खबर खुशीची सारे जवान खांग बंद घोड्यागत फुरफुरत्यात आमुषा कवा उलटल असं झालं या त्यासनी उद्याची पहाट उजाडताच चला शेखोजी तोरणगडचा भेद पावला गड आजाराकच झोपला शोभा गडकरी गडाखाली गावात रुजले हेटकरी इनामावर राबायला गेले शेपन्नास असावी असेल गडावर ज्याची आजवर आपण तयारी केली तो भाग्याचा दिवस उद्या उजाडणार आजच्या रात्री बरोबर गुलामीचा अंधार नाहीसा होऊन उद्याचा सूर्य स्वराज्याचा महामंत्र सारा महाराष्ट्रात घुमवील यापुढे मराठे स्वतंत्र म्हणणं जगतील मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो मी आज भवानीच्या चरणी शपथ घेतो देव देश आणि धर्म देव देश आणि धर्म यासाठीच मी जगेन यासाठीच मी जगेन आणि जरूरच तर मरेन आणि जरूरच तर मरेन जय भवानी जय भवानी
किल्लेदाराला अटकाव करतो चल बाजूला हो काय पोळ खेळ लावलाय सा आपल्या सारख्या वडिलांनी याचं उलट कौतुक करावं कोणाचं निशाण हे स्वराज्याचं स्वधर्माचं माझ्या गैरहजरीत चोरासारखा येऊन या किल्ल्याचा कब्जा करतो आम्ही चोर महाराष्ट्रात मराठीत चोर किल्ले कुणाचे स्वत्वाबरोबर स्वराज्य संपादनाचा निश्चय केला आहे आम्ही असल्या चोऱ्या दरोड्यांनी स्वराज्य स्थापले जात नसतात शत्रूवरील दरोड्याला छापा म्हणतात स्वराज्याकरता घातलेल्या दरोड्यांच्या स्वाऱ्या होतात गडागडानी देश येतात आणि देशोदेशी पातशाळ्या होतात अरे पण स्वराज्याचं तोरण स्वातंत्र्यप्रेमी मराठ्यांच्या आंतड्याने या तोरणगडावर बांधलाय जा आपण गड आम्ही कब्जा केला आहे अनाजी तातडीनं विजापूरला स्वाराबरोबर खलिता रवाना करा विजापूर होय आणि त्यात लिहा किल्लेदार गड मोकळा टाकून वतन भोगतात पुंड दरोडेखोर रयतेला नाडतात शहांच्या नोकरीसाठी गड ताब्यात घेऊन बंदोबस्त पाहत आहोत आम्ही शोभा होय आणि मातबर उमरावांना नजराने धाडा तरवारीच्या मसलतीत तरवारीनं तसा दरबारी मनसुबा पैक्यानं साधायचा असतो पहा दूरवर क्षितिजापर्यंत डोंगर दऱ्यातून पसरलेला माझा महाराष्ट्र मुसलमानी पातशाहीला मुजरा करणारे आजचे हे गुलामगड उद्याच्या मराठी पातशाही ठाण मांडून ठाकलेले शिलेदार ठरतील फक्त यांच्या माथ्यावर केशरी पगड्या चढवल्या पाहिजेत हा जवळचा रुहीरगड रामजी आंबरखानातल्या दल्ल्याचं मोजमाप करून सगळ्या शिकलगारांना हजर ठेवा काय सावकार आज गडावर
नमस्कार किल्लेदार साहेब. काय सावकार? कसला सावकार? पैसे द्यायचे आणि व्याजापाई लोकांच्या शिव्या खायच्या. जय जय रघुवीर समर्थ. काय सुळसुळाट झाला या रामदासांचा अलीकडं. स्वराज्य आणणार आहेत म्हणे हे आणि तो भोसले. यांना अटकेत ना सोडलं कोणी? अक्का साहेबांनी. आमच्या अक्का ना जी त्या म्हणाल्या साधू संत कैदे टाकून चोख राज्यावर बसवायचे. गब्बाईस. किल्लेदार आपल्या कन्येनं आमची मुक्तता केली. चालते व्हा, पुन्हा रोहिरगडावर पाऊल टाकलं तर जन्मभर अंधार कोठडीत डांबून टाकेल. कपाळभर गंधाचा मळवट भरून महादेवाच्या मस्तकावर टोपलीवर बेल ओतणाऱ्या हिंदू किल्लेदाराचं हे धर्मप्रेम का? मोगलांची सत्ता हरणाच्या पायानं महाराष्ट्रात तो फेर नाचू नये. स्वराज्य नाचू द्या की. कधी येणार आहे रे तुमचं स्वराज्य? तुमच्यासारखे स्वार्थी सावकार आणि यांच्यासारखे कर्तव्यगार परसेवक आहेत. तोपर्यंत काय प्राज्ञा आहे स्वराज्य यायची? चालता हो, दाढी वाढून कफनी गुंडाळले म्हणजे वाटेल ते भकायचा परवल मिळतो. होय नेनाजी, द्या कुण्याला गडाखाली. जन्मभर दाव्यानं बांधलेलं निर्बुद्ध जनावर सुद्धा धाव तुटताच आनंदानं धावत सुटे. इंद्रात डांबलेला पोपट सुद्धा पंख फडफडत आकाशात उड्डाण करी. पण नोकरीच्या सोनेरी बिडीनं बांधलेले आमचे हे पिढीच्या सरदार महाराष्ट्रात कसली अवलात पोचलीस रे? अरे का रे ढेकणाच्या मरणानं मरता? जगून तरी गुलामाचं जीण जगायचं, आपल्याच बांधवांना सावकारीनं लुबाडायचं, त्यापेक्षा ढेकणासारखं रक्त पीत पीत मरूया की आपण? तू मरकी लेका, मरता मरता मला मला मिठी मारतो लेकाचा. अक्कल असेल अक्का साहेब ही, त्या गोसावड्यांना सोडलं कुणी? उद्या फितूरहून रोहिरगडाचा तोरणा झाला म्हणजे जावं लागेल राख माखून. तू जाशील उद्या कुणाची तरी बाईल होऊन आणि आम्हाला लावशील देशोधडेला. हो पण देश तरी राहिलाय कुठं?
फार फाजील झालीस बरं का तू. थांब, उद्या तुझं लगीनच करून टाकतो त्या खुळ्या बाळ्याबरोबर. चालेल, पाचशाही पिगदाळण्या धुणाऱ्या शहाण्या सरदारापेक्षा खुळा बाळा चालेल आम्हाला. फुका बोलाय काय जातय. झालं उद्या एकंदर नांगऱ्याबरोबर लगी येईन तर पोटभर भाकरी मिळेल. शेतकाम करून सगळे ढोपरू फुटतील, फुटून देत. पाया पडून नाक झिजण्यापेक्षा कष्ट करून ढोपरू फुटलेली काय वाईट. हिकडला तांब्यात तिकड होईना आणि कष्ट करणार म्हणा. या घ्या. तुला उचलून घेऊन बसू का बुर्जावर? पण बघा. अगं तू बघून काय करणार? बघणार बघे. कुठं दडलाय कुणाला ठाऊक बिचारा. काही काळजी करू नकोस. नशीब, जन्म आणि मंगळसूत्र सांगून येत नाही. त्या कान पुरुषाने हातात आज 6 महिने झाले हेसनी मी सांगतोय. काय सांगतोयस रे? मला गळ्यात बांध म्हणून. गळ्यात बांध मंगळसूत्र? तर तुझ्या नावचं मंगळसूत्र म्हणजे फासच की गळ्याला? अग पर या फासा पायस पुरी जीव टाकतात. वर आला असेल र जीव त्यांचा. गप ग, जगा वेगळीच प्रीत दिसते तुमची. प्रीत? प्रीत पित्त्या बड्यांच्या पारड्यात. नांगराला बैल तशी संसाराला बैल झुपतात आम्हासारख्या गरीबाच्या घरात. काहीतरी सोंग काढून हिचं तोंड बघायला आला होतास. हिच तोंड रामधर्माच्या पाऱ्यात दिसलं बिसलं तर डाळ होत्यात. मग कशाला येतस र सतरांडा गिरजे 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 करीत? ताकाला जाऊन भोगायला पाहिजे ग. बघ कि बसा तोंडाच. सरदार शिवाजी भोसल्याचा खलिता. अरे मुझे भी मिल गया है, बड़ा अच्छा लड़का है. अजी खानदान है ना राजे शाहजी, तो कितने मिले आपको? अजी हाथी का खाना हाथी को मिल ही जाता है. हाँ हाँ बेशक बेशक. हाजी ये सब करतूत राजे शाहजी की है. नाम बेटे का लेकिन शाहजी राजे. आइए शाहजी राजे. सरदार मसूजी आम्ही पुष्कळ गय केली आहे तुमची. पुन्हा आमचं नाव घेऊ नका. जातीवंत मुसलमानापेक्षा त्यांची उष्टी हाडं चघळणारे आपणही तेच करता आहात. आम्ही आमच्या तरवारीवर जगतो, थुंकी झुलून पोट भरत नाही आम्ही. अजी रहने भी दो, तुम दोनों तो हमेशा ही झगड़ा करते हैं. बा अदब बा मुलायजा होशियार. होश भर कदम, नजर भर कदम. जहां पना आलम पना शहंशाह आदिल शाह जिले सुभानी तशरीफ ला रहे हैं. Thank you.
हाँ जी राजे, ये ले जी, पढ़िए अपने बेटे की करतूत। हुजूर, मेरा बेटा मुझे मानता ही नहीं, ये मैं पहले ही कह चुका हूँ। इसका अंजाम जो आप मुनासिब समझे। सरदार मसो जी, आपका एक बड़ा नेक जात ईमानदार बेटा है ना? बंदा है जहां पनाह का, हम उसे भेजना चाहते हैं। हुक्म हुजूर का। उसे बुला लो और फौरन आज ही उसे भेज दो। शाहजी राजे, हम चाहते हैं आप अपने बेटे को कुछ न लिखे। हुक्म हुजूर का। माझी चिंता काय आसो द्यावे, माझी चिंता काय आसो द्यावे, मज कोण नाये नाये, मज कोण नाये नाये, मज कोण नाये। विवेक साडील ज्ञान ओसंडील, चित्त येला मन मी अज्ञान, रामदास मन मी अज्ञान, माझे समाधान करी देवा, माझे समाधान करी देवा, देवा मज कोण नाही नाही, मज कोण नाही नाही, मज कोण मागच्या सोमवारपेक्षा गर्दी आहे आज। अशी कधी मधी श्रद्धा जावळून उठते आम्हा लोकांची। अहो कशाला, मी इतकं कुठं खाणार आहे एकटा? कुणी नाही तुमचं? आहे की, देव आहे आणि धर्म आहे आणि देश आहे। बुवा चाहत ना तुम्ही? दिसत नाही का
दिसत तसच नेहमी नसत म्हणून मनुष्य फसत. बरं आहे, आपण आता देव दर्शन करा. चला महादेवासाठी न येऊन नंदीजवळच बसू ना गाता. जय आलक निरंजन, जय सद्गुरु मच्छिंद्रनाथ. अहो फार मोठी झाली ती, वयाने तशी जास्त नाही, बोलती उफडायची. बघा बघा की जरा. बासिंग बाळ बासिंग बाळ. असं करा, पुढल्या सोमवारी एक शेर सोनं घेऊन या. शेरभर सोनं? अहो ग्रह आहेत ते, सोन्याची काठी पाठीत घाली पर्यंत हलतच नाहीत ते. शेरभर सोनं? अहो सोनं नव्हं शान म्हणला असेल तो. अगं थांब 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 थांब, असू का वाघ मागू लागला गत पळती आहे. तू वाघ थू, लवाराकडनं पट्ट वाढलं पाहिजे तुझ्या पाठी. सरा वसा वसा काय ग, पिरतीनं गाळ मोहरा केला तर लाडात दुखून लचका तोडशील बघ. तुझ्या गालाचा कानाचा तोडीन. अगं कान 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 तर कान, चार बोटच मधी नव. आई काय करतेस हे? अहो तुमच्या लग्नाबद्दल विचारते त्या. आई भलतच करत बसू नको, स्वतःच्या संसाराची राख करून इतरांची लग्न जमवणार हे. चल बघू. बुवा महाराज. कल्याण कल्याण. विजापुराहून सरदार मसुदीचा पोरगा अमृत्या सुटलाय. आसामी असेल 5-25. शिवहरे शिवहरे शिवहरे. कल्याण 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 कल्याण. शिवबानी शिवहरे 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 शिवहरे. रातचं भेट. कल्याण कल्याण. शंभो कैलासपती, हर हर महादेव. काय रे अजून का बसला इथं? तर तुरीबीर करायचा भेत आहे वाटत. अहो दाम द्या की गवताच. जा जा दात पाडून दे हातात, सरदार अमृतरावांची छावणी आहे ही. अहो पर गावात काय तुमच्या डोक्ष्यातल्या केसावाने फुक्क उगावत होय. फिर्या ते हकून यासनी. हे चल चल तुम्ही. हे बघ त्या पाटलाला म्हणावं 10 कोंबड्या आणि 150 अंडी सकाळला पाहिजेत. 150 अंडी का पिल्ली करते का काय? अरे सरदारांनी या कांड खाल की 150 अंडी त्यांच्या कारभाऱ्यालाच पाहिजेत. चला जपून हा. Thank you.
शेखोजी कैदी नेऊन देवळातल्या भोयात डांबून ठेवा, तडक तोरणगडावर वर्दी द्या. शिवबासनी सांगा हुकमाप्रमाणे सर्जीराव रोहिलगडच्या कामगिरीवर गेलाय. मुजरा सांगा. अग कोणी येणार आहेत म्हणे. चला हटा वाजवला. सरदार मसूदींचे चिरंजीव सरदार अमृत आहे या नाटकाव करता. माफ करा, आपल्याला या लोकांनी अटकाव केला. बेशक अहो कायदा हा पाळलाच पाहिजे. या या का झाली का नाही आता हजामत चांगली. सडी स्वारी अहो सडा नव्हतो, चांगला 40 घोडा होता संगती. मग भूतासारखा अंधारात हरामखोरांनी हमला केला. गैरमाहित मुलूक लोक पांगले. शेवटी विचारत विचारत तुमचा गड गाठला. इकडची पोरं अगदी बिघडले. या हो तुम्ही काय आम्हाला मुलासारखे. या आमच्या मालकीन बाई. अगं बाई विजापुरात रावणी नमस्कार करतात की. अक्का अगं ये अक्का. काय आई. अगं हे
सरदार मसूजींचे चिरंजीव सरदार अमृतराव होय आणि इथे शिवाजीचा भेट घ्यायला आलेत आपली काही हरकत नाही ना बायकांनी बोलायचं नसतं नाहीतर सांगितलं असतं अहो तशी ती तरेवाईक आहे पण मनानं अगदी गंगेसारखी निर्मळ बरं यांची मी सज्जा कोठीत व्यवस्था करून देतो त्या जानुजीला सांग जरा बघायला चला गोरा गोमटा गोरख चिमटा हाय पर गुण ग पाहुरेलच की आता चार दिवसात काय डोकावत होतास रे डोकावतोय डोसक ते पाहुण्यांची व्यवस्था बघतोय माझ्या तोंडावर बसलाय पाहुणा तुझ्या तोंडावर जीव नव झाला काय त्या तोपो बसाय मग जा की तिकडे सज्जा कुठीत गेल्यात ते इथं नको गोंडा घुळूस पारे सोळ करायला सांग पाहुण्यासनी फराळा चल्या जी अक्का साहेब लई काळजी लागली इतक्यात पाहुण्यांची जिभेला काही हाड आहे का तुझ्या कुणी ऐकलं तर देवच पावला की अरे आता हाल की पाय झालं ना ग का तुकडं पडलत काय मुंगे आला ता हासर का लागलाय लातन झाडा यो कान दिसत नाहीत जात कोणाची बसतीस पाटी पारू अरे पण असं काय मारके मुसीबत नागपेंदरची असावात जरा भावार्थीपणा नाही घ्याव तुझ्या संग दिसल त्या पुरी माग लाळ घोटायचं तू अग चार दगड मारून बघायचं पडल आंबा चौक पडल लागू चुकू दिवाळी काय म्हणतो बोल बघू बघू मला जात अग नाही तरी राहत कोण आलंय पारू तुझ डोळ म्हणजे अक्षी लोण्याच गोळ आहे ती बघ खर तुझ्या बाच्या आणि दात तर काही विचारू नगस देवाऱ्याव बसलेला टाका गत कस अक्षी वळी न बसल्यात बघ आणि आणि कोंबडी डाळावी तुला काढावी बघ पारे 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 अरे 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 जान्या जान्या अरे बेजान्या तुला नेऊन बसूला मुड्या गाढवावर का केली का नाही मज्जा मला फशी होतीस हळू होती उंचा अरे पर मी कसला अवलादीचा नुसत्या पावलावर वळिकलं काय आत मांजर आलंय म्हणून म्याव 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 होय माझ्या येण्याचा हेतू कळला म्हणजे सावध होतील ते लोक हो ते खरं आहे तेव्हा येण्या जाण्याची एखादी चोरवाट मला दाखवून ठेवा म्हणजे वेळी यावेळी शिव धुवून यायला तेवढंच बरं हो पण सांभाळा बहुतेक पोरं भारली गेली त्या भोसल्याच्या भाषणानं त्यातून हे रामदासी गोसावी नाही
ते मी पाहतो. आपला आशीर्वाद असला म्हणजे झालं. वा वा, आपण आमचेच आहात. बरं आहे, तुम्ही फराळ करून घ्या, तवर मी पूजा आवरतो, मग बोलू सावचितपणे. तुआन धुवून आलाय स नव? हो हो. काय रे तुझं नाव काय? तरळाचा जाने नाव काय? अरे पर माझं तुआन का हिरड करायला गेले. गईच आहे. हो माग पुन्हा ती गईच नाही तर काय गाडवी दूध पित्यात पाहू ना. म्हणलं इजा प्रश्न आल्यात तर गई कुठले असाय का? हा हा हा, समजलो. गाई आहेत विजापुरात. काय अक इजापुरात ढोर नाही. अग मग काय कस तत्त एवढं मोठं पाचशाचं गाव जनावरा बघ रस्ता आहे वय. बराच हुशार दिसतोस की रे तू. कुळकर्ण्याच्या घरात होतो 3 साल दप्तर बांधला पाहुणे हे दूर. म्हणून काय झालं? अग पण ते शाही सरदार मातोबर माणूस म्हणून गडाचे चोर वाटा दाखवायचे लगेच. तुम्ही आहात देव माणूस भलताच कुणी असला म्हणजे. वा, म्हणजे माणूस ओळखत नाही मला. इतके दिवस उगीच काढले आम्ही. खरंच बरा दिसला बाई माणूस. मग बघा की घेता का जावे करून. काय अक्का आहे का पसंत? मुलीची पसंती नापसंती आईबापाने विचारली कधी? मला मुली लग्नच करायचं नाही. होय म्हणजे आमच्या गळ्याला फास. तुला काय बाई बघा हो जमलं तर. पण मी म्हणते तुम्हाला एवढं घाई का झाली मला घरातून हाकलायची. हे पहा तू आहेस आणि तुझी आई आहे. होय माझी एकटीचीच पोरगी ही. किल्लेदार साहेब मी जरा गडाखाली जाऊन येतो. अस लगेच आताच? अहो दरबारनं मुद्दाम तेवढ्यासाठीच मला पाठवलंय. अक्का जा यांना जरा गडाखाली आंबरखान्यातून जायची वाट दाखव. ही पूछील तुम्हाला. कुठे जायचंय? गडाखाली. होय पण अमुक एखादं नक्की ठिकाण? जंगलातल्या देवळात. बरीच माहिती झाली दिसते तुम्हाला इकडची. बऱ्याच बोलता की हो तुम्ही. होय पण त्याचा परिणाम झाला तर नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी. उजव्या हाताने जा डाव्या हाताला चुकून सुद्धा वळू नका फुकट मराल. सकाळपर्यंत येईन मी. बरंय सांगेन मी आबांना. Thank you.
दिव्या जी हरण्या जी अरे कड़ा कुल्प नीट लावलीत ना यमुताई नीट कड़ा लावून झोपा हाँ स्वराज्याच्या नावावर दरोडे घालतायत लेकाचे आणि आपली घर भरतायत काय गडबडलं रे कोण उंदरा त्या एखाद मांजर पाळाय हो मांजर त्याला घरात ठेवून खायला कोणी घालायचं तू चल डोळे उघडे ठेवून झोपा नाहीतर पडाल घोरत डारडोर तुझी माझी माऊली ग बाई तुझी माझी सावली तुझी माझी माऊली तुझी माझी सावली तुझी माझी माऊली नाही माझं नाही इल्ल्या आण नाही तर मुर्दा झाला असतो सांभाळून वाडा मोठा आहे जरा आडाओढा झाला तर गडावरनं मदत येईल त्याला मी त्याला सरळ करतो तोपर्यंत तुम्ही सारा वाडा साफ करा झटपट काम झालं पाहिजे चला बांधून ठेव त्याला जाग्या पनी भी सपान देते तुझा समेत
मला ढोपर भर दिसणार तरी अजून अग पाचशे येत ना आल्या ते रातभर ओंडगायचं दिसभर घोरायचं तू होता साठ दिसतोय कुणाची घोडी घासाय जन्म गेलाय खेड्यातलं खरकाट चिवडून आणि गोष्टी सांगतोय पाचशे येतल्या अरे चल वाट फरार झाला काय हो का घेतली तटावरनं खाल उडी बिडी अक्का अक्का ओ अक्का साहेब काय झालं तू अक्का इश्य पूजा करते आहे ती अगणी अग ते पाहुणी काय झालं त्यांचा पत्ता नाही मी कालच म्हटलं होतं हे तुम्हाला चल भलताच बोल नकोस त्यांच्या ज्वारा काही अपाय झाला तर घरा जरावर नांगर फिरविल दरबार आणि अशा मूर्ख दरबारासाठी आपल्याच भाऊबंदाशी भांडायचं आपण तुझं तत्वज्ञान नको मला त्यांचा पत्ता काढला पाहिजे शिवाजीला जाऊन विचारतो तोरणा काही लांब नाही तुला काय सांगितलं होतं त्यांनी दरबारी मुत्सद्य आहेत ते असं पुरी सुरीची गुपित बोलते राधनपुरी गोसावी उद्धव प्रगटले त्यांचा परिवार ऐकून राजेश्री चरणी निवेदन केले असे बाजी दाखवला सारा किल्ला हिंदू न्याना जी सापडला तुमचा पाहुणा नाही माझं तुमच्याबद्दल म्हणणं नाही पण तुमच्या लोकांनी परस्पर कदाचित स्वराज्याच्या स्वयंसेवकांची संघटना आहे ही पुंडांची मजलच नाही इथं शिस्तीशिवाय काहीही घडत नसतं आजूबाजूला चाललेले दरोडे शिस्तीत मोडतात तुमच्या परकीय पातशाहीच्या नोकराप्रमाणे स्वराज्याच्या सेवकांनाही पोट आहेत तू बच्चा आहे अनुभव नाही तुझे वडील काही कमी करामतीचे नाहीत पण त्यांचा हे प्रयत्न फसला त्याकरता आम्ही पुन्हा करून पाहतो आहोत मर्जी तुझी पण चार दिवसात पाचशे फौजा मावळा घुसतील आणि तुझ्या अडमुठेपणानं उभा मावळ भाजून घेईल ते थांबावं असं तुम्हाला नाही वाटत आपली जवान पोरं पाचशेही फौजांच्या तोफा बंदुकाने आसमानात उडून जावी असं वाटतं तुम्हाला त्याला आम्ही नाही तुम्ही जबाबदार आहात काय केलं आम्ही आमचा देश आम्ही आमचा म्हटला आम्हाला आमचा धर्म पाहिजे आम्हाला आमचं स्वातंत्र्य पाहिजे म्हटलं हा आमचा गुन्हा किल्लेदार साहेब पातशहाने असं म्हटलं तर सत्तेची धुंदी म्हणू आम्ही त्याला पण तुम्ही आमच्या वडिलांनी मराठ्यांनी मराठ्यांना असं म्हणावं नाही तर चार दोन दरोडे दहा पाच खून करून आणि एखादा मोडका किल्ला काबीज करून तू हिंदू पद पातशाही स्थापणार आहेस स्थापणार आहोत आगाऊच स्थापले आहे आम्ही 40,000 लोकांच्या फुरट्या टोळधाडीला दिल्ली ते दख्खन पर्यंत आपल्या पाचशा स्थापन करता येतात आणि याच देशात त्याच्या कोट्यावधी औरसांना स्वतःची एक पाचशाही स्थापन करता येत नाही किल्लेदार साहेब स्वतःच्या भाऊ बंधाला इतके हीन समजता आपण याला कारण आपण देश विकून स्वतःच घर भरणारे कुटुंबाच्या पोषणासाठी परक्याची नोकरी पत्करणारे पातशहाच्या वतीने गड झुंजवणाऱ्या परधार्जिण्या सरदारांची पैदास हे असं कारण आहे प्रत्यक्ष तुझ्या वडिलांनी हेच केलं अद्याप करताय त्याला सांग हे सांगितलं आहे कृतीनं जन्मदाते देवाप्रमाणे वंदेत आहे पण स्वराज्याच्या विरोधकांना देशाला पारतंत्र्यात ठेवण्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाला
आजचा तरुण महाराष्ट्र शत्रूच मानी. आणि अशा शत्रूशी सामना कराल तुम्ही. महाभारत आपण वाचलाय, भगवत गीता ऐकली आहे आपण, देव देश आणि धर्म यांच्या आड येणारे स्वकीय भीष्म द्रोण असले तरी ते जसे वंद्य आहेत तसेच वध्यही आहेत असं समजतो आम्ही. आपली मुलाखत संपली. जाण्या मेन बघ तरी तिकडं. आई साहेब सारखा बघतोय ना डोळन तोंड वासून, पर कुठं गडप झाल्यात अक्का साहेब? कलचे सरदार बेपत्ता झाला, आजही सरदार येईन. गिरीजे तुझ्या तोंडात खडी साखर खाली न बघ. खाईन मी, अक्का बरोबर तुझं सुद्धा लगीन लावून देईन. चांगला उमदा पोरगा दिसला बाई. थेट माझ्यासारखा रुबाब आहे त्याचा. मला काही विचारायचंय आपल्याला. बोला. काल रात्री इथं कुणी आलं होत? अहो पुष्कळ लोक येतात दर्शनाला, शिवाय मी देवाचं ध्यान करीत असतो, माणसाचं नाही. काय पाहता? आपला आवाज. काल रात्री आमच्या गडावरून सरदार अमृतराव नाहीसे झाले. अरे 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 फार वाईट झालं. ते इकडेच जाणार म्हणून सांगून गेले. मग शोधा ना आजूबाजूला. आपण पाहिले नाही त्यांना? श्रीहरी 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 ते आमचे पाहुणे आहेत. अहो मी तुम्हाला एकदा सांगितलं, तुमच्याप्रमाणे मी माणसाचं ध्यान करीत नसतो. अमृतरावांना काही दगा झाला तर पाचशा या देवळाचा दगड सुद्धा ठेवणार नाही. वा, दगडाचा भलता शुकी दिसतो तुमचा पाचशा, पण त्याला पाहिजे तर इथं पाहिजे तेवढे दगड मिळतील देऊळ न पाडता. अहो त्यांनीच लुटलेल्या या महाराष्ट्रात आता दगड धोंड्याशिवाय काय राहिला आहे? कुठून आलात सरदार मसोजी? आणि काही तोंडी निरोप? जा विसावा घेऊन ये सदरेवर. माफ करा, दुसरा लिपाफा मला ताबडतोब पावता केला पाहिजे तोरणगडच्या किल्लेदारासने. ते खालीच असतील गावात. सरदार मसोजी दोन मुक्कामावर. धनी पाहुणं उगावलं. कोण पाहुणे? ते सज्जा कुटीतलं आले. जी खरं सांगतो, ऐकलं का? पाहुणे आले म्हणे. भोळा सांब नवसाला पाहुणा बाई. आई नवस सुद्धा केला होतास का? तर ग, पण खरंच आले ना ते, तर खोटं वाटत. जानू बघ जरा पाहुण्याला. आले. अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता माझा जीव भांड्यात पडला. बघितलं साऱ्यांना काळजी लागली होती. हे तर त्या शिवाजीकडे जाऊन आले आणि अक्का साहेब गेल त्याच्या बुवाकड. अस आपणा सर्वांना उगाच त्रास झाला. काही नाही. आपण अशीच वागत चला बर. किल्लेदार काय सावकार? आता कसला सावकार, पार बुडालो. काय झालं? परवा रात्री दरोडा पडला हो माझ्या वाड्यावर, पार धुवून नेला वाडा. घरात एक भांड सुद्धा स्वयंपाकाला राहिलं नाही.
अंगावर घालायला कपडा देखील राहिला नाही हो। वाईट झालं। तुमचा कुणावर वहीम आहे का? वहीम? परवा रात्रीचा भूत तूच तू। मी तूच भूत परवा रात्रीचा तूच तू तूच। आवाज बंद। शुद्धिवरात का डोकं फिरले तुमचं। अहो तुमच्यासारखे चार सावकार खरेदी करतील हे सरदार अमृतराव हे। सरदार अमृतराव? अहो जाऊ द्या, भ्रमिष्ट झालाय। पैशाचं वेड भर हे मलाच दरडखोर समजून बसलाय बिचारा। त्याला घेऊन जरा सांगा। अगदीच मेढा झालाय जानू। द्या लाकूड। सरदार मसूजी तोरणगडच्या किल्लेदाराच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि विजापूरच्या खबरा आणणारे आमचे हेर सड्यासवारीनं तो निघाला। दरबारात सुद्धा दुसऱ्या दिवशी बातमी लागली। बरोबर असा मी किती काही पत्ता। 500 स्वार आणि 1000 पायदळ आहेत मागोमाग दोन मुक्कामावर। पंधराशे माणसाशी भांडण्या एवढ्या काठ्या सुद्धा नाहीत आमच्याजवळ आज। भोतालचे किल्ले भांडत उठले आणि खालून अडवणूक झाली तर रुहीरगड घ्यायची घाई होती आम्हाला। खाल्लेल्या खस्ता फुकट जातील। त्या भगव्या ध्वजाला बिलगून स्वराज्य स्वराज्य म्हणत तडफडत मरायची पाळी येईल। भवानीची मर्जी राजे। आपणच म्हणता अपयशानं यशाचं तेज वाढत। होय, पण ते यश हाती आलं तर गड झुंजण्याच्या स्थितीत नाही असा मी पुरा नाही। परवा नाही, ध्याईत हालचाल हाय तवाद। मुर्द्याच्या ढिगावर हात उभं ठेवू भगवान निशान। आम्ही मेलो तर आमची अवलाद चालेल आमचा नेम। माणसं तर सोडा, मरण थै थै नाचत आलं तर त्याच्याबरोबर झुंज घेऊ आम्ही। मारता मारता मरणं हे जगणं आहे, पण आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही। भगव्या ध्वजाला बद्री केदाराची यात्रा घडवी पर्यंत आपण मरायचं नाही मारायचं। ते बघतो आम्ही। आपण गड सोडा। ज्या ठिकाणी आपण स्वराज्याची सुरुवात केली, ज्या ठिकाणी आपण मराठेशाहीची मुहूर्तमेढ रोवली, तो गड सोडायचा। सर्जीराव कुठे आहे? कामगिरीवर। जा त्याला ताबडतोब खबर पोचवा। रोहिरेश्वर देऊळ गाठा आणि तिथला दारू गोळा हत्यार सर्जीरावाला शोधा। तोरणगडचे किल्लेदार मुजऱ्या करता आलेत। गड दवडला गाफीलपणानं, आता मुजऱ्याशिवाय दुसरं काय करणार आहे? हजेर करो। स्वारीची आगाऊ दखल असती तर इतमामाप्रमाणं सरबराई ठेवली असती। होय, म्हणजे तोरणगडाप्रमाणे आमची जान खतऱ्यात टाकली असती। बेशिस्त ढिलाईनं वागून तोरणाच्या भोसल्याच्या हवाले केलात। खाली गावात होतो मी, माझ्या गैरहजरी वाचलाय तुमचा अर्ज आम्ही। खैर समजा तुमची गर्दन अजून खांद्यावर टिकून आहे।
आज उद्या स्वार येऊन पोहोचतील आमची. तोवर तोरणा ते रोहरगडचा टापू आम्हाला दरोबस फेरून ठेवला पाहिजे. नोकरीला हजर आहे, पुन्हा अशी कसूर होणार नाही. कसूर? प्रत्यक्ष आमच्या मुलाची छावणी मारली आसपासच्या मुलखात, पण तुम्हाला? हुजूर, मी लाचार होतो, माणूस हत्यार. बरं बरं, यापुढे हुशारीनं वागा. सगळीकडे टेहळे जागते ठेवून आमच्या मुक्कामाची खबर गुप्त ठेवा. अमृतरावचा तलाश घ्या. पुढचा बेत आमचे लोक आल्यावर ठरवू. जी. माझं एक काम आहे तुमच्याकडे. सवलती सुद्धा मस्तीने मागायचा स्वभाव दिसतोय तुमचा. आणि मी तुमचं काम नाही केलं तर? तलवार आहे माझ्याजवळ, माराल मला? जरूर पडली तर. स्त्रियांना मारण्यापर्यंत मजल गेली का आपल्या पौरुषाची? माझं काम मोलाचं आहे. काय काम आहे तुमचं? मला त्या चोरदाराचे किल्ल्या पाहिजेत. किल्ल्या? होय, माझ्याजवळ नाहीत त्या. मिळवा. अहो शहाणे शूर, तुमच्यासाठी मी माझ्या वडिलांचा विश्वासघात करू? मी शपथ देतो मी त्यांचा घात करणार नाही, पण मला गेलं पाहिजे. मग जा. पण कसा? मी सोडते तुम्हाला समोरच्या दरवाज्यानं. नको नको, मी तिथून जाऊ शकत नाही. कदाचित मसुजीचे पहारेकरी बसले असतील. मसुजी? म्हणजे तुमचे वडील? तुमच्या वडिलांचे पहारेकरी तुम्हाला आडवतील की आदराने मुजरे करतील? मला वेळ नाही तुमच्या कुचकळ रुमटपणाचं कौतुक करायला.
मग कोण सांगतं करा म्हणून? जा की तुम्ही किल्ले आणवा. आणि मी किल्ल्या नाही आणल्या तर मग ही तलवार घ्या आणि भोसका माझ्या काळजात आरपार. काळीच फाडायची काम तुम्हा पुरुषांची, आम्हा बायकांची नाही. तुम्ही मसुजींचे चिरंजीव नाही. चला मी पोहोचवते त्या वाटेने. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. यापूर्वी जर स्पष्ट बोलला असता तर. भिंतीला सुद्धा कान असतात आणि बायकांना सुद्धा डोके असतात. जगलो वाचलो भेटेन आणि तुम्हाला सांगेन तुम्ही केवढी थोर कामगिरी केली आहे ती. आणि मीही तुम्हाला सांगेन. काय? काही नाही, चला. हेच ते रुहिरेश्वराचं देऊळ. आजूबाजूची चार सात खिडी सोडली तर तोरणा आणि रुहिरगड याच्यामध्ये एवढीच जागा आहे दबा धरून बसायला. आज जाऊ नका. कोण आहे? काय हुकमाप्रमाणे रोहिरगड ते तोरणा टोळ्या टोळ्यांनी लोक पेरलेत. 200 स्वार फिरता ठेवलाय. पण मी म्हणतो उजाड तास तोरणा का नाही चढून जात तुम्ही? बरेच दिवसात दुरुस्ती नाही का गडावर तोफा नाही? तडाख्याला गड कोसळील एवढ्या लोकांच्या टक्रीनं. हा मृतराव त्यांच्या हातात आहे किल्लेदार. खालचा स्वार वर जाईपर्यंत हा मृतरावाचा कडेलोट करतील ते. त्या भोसल्याला अडचणीत अडकूनच अमृतरावला प्रथम सही सलामत कब्जात घेतला पाहिजे. मग मग असा होरपून काढतो सारा मावळ की पुन्हा 100 वर्षात असं हरामखुरीचं पीक येणार नाही. जा, काही हालचाल दिसली कोणत्या गडावर तर ताबडतोब वरती दे. जुनं देऊळ दिसते हे. अमृताची कापड आहेत. अमृत नाही हा. माझे कपडे घालून तू अमृतराव बनलात काय? पण ठाणा ठेव, यातून जर सुटलो तर चांबडी लोळून तुझ्या विजापूरला घेऊ. या सरदार अमृतरावाचे गफलतीने डांबून ठेवतोस. राणोजी, साऱ्यांना बोलवून भयातलं सामान तोरणगडावर जाऊ द्या. 15-20 जवान गोळा कर, कैदी माध्याने लालू. उधुजीला लोक घेऊन ये म्हणावं. देवळाचे दरवाजे रोखून ठेवायला सांगा. सामान हलवा लवकर. पळा, आठवा, पळा. अरे तुला 1000 होऊन देतो. माझ्या वडिलाकडून तुला इनाम द्यायला होतो. थोडं थांब, तुझी किंमत आम्हाला 1,00,000 होण्यापेक्षा जास्त आहे. अरे हरामखोरा. सामान आणि कैदी चूर वाट्याने पसार करा. चला बंदुकी घ्या थोडे पेटू.
सभा गुड़ फुटून रक्ता त्या गुंडाने तरी चालती पण आधी तोरण देऊन कसा खाली बसून पाय मार त्याची जय महाराष्ट्र अमृता बाबा पुरा तू माझ्या हातात आलास आता मी आहे आणि त्या फोसल्याचं कार्ट आहे भवानी की इच्छा सर्जीराव सोडून गेला आम्हाला अमृतराव हाती होता त्याच्या जोरावर मसुजीवर मात करू असा अंदाज होता आमचा शोभा शोभा असं निराश नका हो आम्ही निराश कधीच होत नाही नाराज मात्र झालो आहोत आम्ही कर्म मार्गाने दैवाला फसू नये पण स्वराज्याचं मूळ कुठं जीव धरत न धरत तोच त्याच्यावर आगीचा पाऊस पडावा तशी गत झाली आहे आज बृहस्पती सुद्धा पागल बनेल अशा धक्क्यानं शोभा फुलं काय काळाची वाट पहा संघटनेची पराकाष्ठा करीत हक्काच्या मायभूमीत चोरासारखं लपायचं तळमळत तळमळत खळी गुहात जगायचं शत्रू स्वजन मरण या सर्वाशी झगडत राहायचं राणा प्रतापांची क्षणाची निराशा आम्हाला आता समजली स्वराज्याची रक्षका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे दयाचा दरारा असे लोक तिन्ही नुपेक्षी कदा राष्ट्रधर्माभिमानी जय जय रघुवीर समर्थ शेखोजी किती वेळेवर आलास काय म्हणतात मासाहेब ही थैली आणि हा देवीचा प्रसाद
अनाजी सरदार मसूजींना कळवा की आजच्या तोरणगड आम्ही खाली करून देतो आहोत. कबूल तेही खरं, पण माझी काय कसूर? आपला मुलगा म्हणून कागदपत्र दाखवली त्यांनी. डोकं लागतं हे समजायला. एक बहुरूपी येऊन माझा मुलगा म्हणून बतावणी करतो आणि तुम्ही त्याला गडावर मुक्काम करू देता. गडकरी झालात, सरायचे रखवालदार व्हायचं होतं. सरदार साहेब, मला कल्पना नव्हती उमरावीनं अरेरावे वाढते आणि अधिकारानं माणूस की मरते म्हणून. गरीबाला ही अब्रू असते. तरवार पाच शाळेत गहाण टाकली म्हणून अब्रू विकली नाही आम्ही. खामोश. वा, तोंडात दात नाही दयेने दिलेले तुकडे चगळायला तर ही भाषा. उद्या बायका पोरं फिरतील दारोदार अशा बेलगाम जिभेनं. भीकेची भीती कुणाला? कष्ट करणाऱ्याला सारं जग मोकळं आहे. नोकरी करून भाकरी खातो आम्ही. दरबारात जात भाईच्या बेइज्जतीच्या मुलानं इनाम भोगत नाही. बेमुरत मुजूर, किल्ल्याच्या किल्ल्या आमच्या सपोर्ट करा. तुमचा इन्साफ पादशाह करतील. इन्साफ? इन्साफ कशाचा? कशाचा? रोहिरगडापासून हाकेच्या मजलीवर एक हरामखोर दारुगोळा हत्यार जमून बंड करतो, शेजारचा गड मारतो, तरी रोहिरगडच्या किल्लेदाराला दखल नसावी. आमच्या पाठीला डोळे नाहीत का? पीर येत नाही आमच्या अंगात. आबासाहेब, ऐसे बोलवतायत आपल्याला. किल्लेदार, किल्ले आमच्या सपोर्ट करा. किल्लेदार, उद्यापर्यंत तुम्ही गड सोडून जाता कामा नये. काय झालं? फत्ते शिवाजी आजच्या आज तोरणगड खाली करून देतोय. किल्लेदार, माझी निम्मी आसामी घेऊन तोरणगडचा कब्जा घ्या. पण शिवाजी जंगल पार व्हायच्या आत गिरफ्तार करतो मी त्याला. तेवढ्यासाठी चालू आहे आम्ही. त्या शिवाजीला गिरफ्तार करून त्या शहाजी भोसल्याचं नाक ठेचून टाकतो दरबारात. आणि मी उद्धवजी परत येईपर्यंत रोहिरगड सांभाळा. मारतो धरून कोण? सरदार साहेब माफ करा, अक्षी आईवरनं सीवी द्यायच्या भेटात होतो बघा.
जाने बसलस का हाताचा काटा पिटत ह्यो आदुगर मुलकाचा उंडगा अगं बाई कोण सरदार साहेब मी म्हटलं पाटलाचा किसण्याच हाय चला ते तिकडे इजापुरी असला ना त्याचं कार्ट जेवायचंय म्हणून तुझ्या पुऱ्या कवळं कवळं चार दगाड का खायलात माळावरून तिथं जोडं पुसत असतील शेमल्यानं पुढे तो आण त्यात पाचशाचा अगा 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 अग तोंडावर हेच ते त्यांच्या बाल अस्वल म्हणतीयास असो हो मग उगाच लोक बोलतात तर काय बाय बरी झाली मेल्याची अरे हा कर माझ्या गडावर मी कैदी कोण सांगतो व्हायला सरळगड ताब्यात ठेवा आणि स्वतंत्र व्हा म्हणजे आता म्हातारपणी ही कमाई करू म्हणतेस पाचशाशी बेमान होतो आणि तोफेच्या तोंडी जातो तोफेच्या तोंडी जायचंच असलं तर स्वतंत्र मराठी म्हणून जाऊ त्या भोसल्याच्या पोरानं भारलंय तुला होय आणि त्यांनाच दग्यानं मारायला जाणार आहे तुमचा हा शाही मारेकरी आणि भोसले पुण्याच्या वाटेनं रवाना झाला असा मी 550 असतील नसतील चला गुपची पिणं अमृता संभाळ उजाडण्यापूर्वीच गिरफ्तार करून आणू आपल्या वाड्याकडे अस काही काम का होत चला बसा आमच्या विजापुरात घोषामुळं घरातल्या घरात सुद्धा एखाद्याची बायको दसायची पंचायत वाटते इथं बर आहे आपण आमचे पाहुणे आहात अगं बाई काय झालं किल्ल्या आहेत की माझ्याकडे त्यात माझ्या पेटीची किल्ली आहे असं बघा की कोणती बर मी क्लुक काढून आणून देऊ का किती वेळ लागेल लगेच आबा ह्या किल्ल्या मला कोणी शोधायला आलं तर माहित नाही म्हणून सांगा पुरी मसूद यायच्या आत घर जागवा मी ग बरेच ढंग आहेत की तुझ्या अंगात हात सोडा बराच लसलुशीत आहे की तुझा हात Thank you.
सर्जेराव, तुला सांगितलं होतं की रे आपल्याला मरायला सुद्धा सवड नाही म्हणून. स्वराज्याचं आयुष्य वाढवायला असं स्वतःच आयुष्य देता होय रे. तुझ्या रक्ताशिवाय आमच्या ध्वजाचा भगवा रंग टिकलाच नसता. दुश्मनाला चकवायचं असत सोपतीनीला नाही. स्वराज्याच्या आरतीत रुहीरगडाची ओवाळणी टाकायला आले होते मी. बाई कोण तू? कुणीतरी होते आतापर्यंत, आता कुणाचे कोण राहिले नाही मी. शिवबा तुम्ही तुमची माणसं असं खोटं बोलतात हो. मी तुम्हाला सांगायला आले होते रुहीरगड आपला झालाय. उठवा त्यांना, सांगा रुहीरगड आपला झालाय म्हणून. हे मला सांगून आले होते. माझी कामगिरी मोलाची आहे, तेही कामगिरी काय? शुभा मसूजी 200 स्वार घेऊन फेजरून येतोय. मरायला सवड नव्हती, मला आता रडायला सुद्धा सवड ठेवली नाही तुम्ही. शिवबा रुहीरगडावर चला. कशाला? स्वराज्याच निशाण उभारायला. पण मी वाटेत सांगते सर. शिवबा दगा बिगा, रुहीरगडच्या किल्लेदाराची मुलगी आहे मी. अस्सल मराठीची जात आहे माझी. चला हो, नाहीतर हे माझ्यावर रागावतील. काय केलं सर? अनाजी आम्ही जातो रुहीरगडावर. सोबत सर्जेरावाला घ्या. किल्लेदार काहीच झाले. रामखो दगाबा, चला तातडीनं रुहीरगड गाठा. रुहीरगड महाराज दाखते राखा. बसोजी दारावर बिगर हुकूम कुठे आला तर त्याच्यावर तोफ डाळ. Thank you.
जमींदार को कैद करो। भाग्य वीरानी